मित्रांनो, यातून आता गांडोळांचं वर्मीवॉश काढून आणलेलं आहे. काढून आणण्यापेक्षा म्हणण्यापेक्षा बाहेर आता पाऊस पडलेला आहे आणि आपलं त्या हाळामध्ये हाऊ दे पाण्याचं, त्याच्यामध्ये ते गांडूळ आपण टाकलेले. विशेष म्हणजे पत्र्याचं पाणी आपण पन्हाळी पण लावलेली आहे आणि जे काही लिक्विडचं पाणी असतं तर ते टाकीत पडतं आणि टाकीतून जे वर्मीवॉश काढलेलं आहे तर प्युअर पद्धतीचं वर्मीवॉश हे पहिल्यांदा मी काढलेलं आहे. याच्या आधी पण काढलेलं होतं पण ते जरा जास्त प्रमाणात पाणी असं अचानक पाऊस आलेला होता त्या दिशेनं आणि हाळामध्ये जमा झालेलं होतं. आता आज हे पाणी असं केलेलं, आपण थोडी सिस्टीम पण केलेली जी की मी या आधीच्या व्हिडिओमध्ये पण एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर विशेष म्हणजे ह्या पाण्याला गोमूत्राचा किंवा शेणाचा वास नाही अजिबात पण, आणि थोडं चिकट पद्धतीचं पाणी, एकदम जसं आपलं गोड तेल असतं त्या पद्धतीचं हे तुम्हाला ढवळताना पण मी आता दाखवतो आहे. तर एकदम असं चिकट पद्धतीचं हे पाणी असतं, मी वास पण घेऊन बघितलं तर याला शेणाचा किंवा गोमूत्राचा वास नसतो. एकदम थेंबा थेंबा ह्या पद्धतीने आपण ते साठवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मित्रांनो, याचं जे प्रात्यक्षिक आहे ते आपल्याला उन्हाळी कांद्यावर करायचं आहे. ज्यावेळेस आपण उन्हाळ कांदे लावणार आहे किंवा इतर पिकं जे करणार आहोत पुढं रब्बी हंगामातली, त्यावर मी हे फवारणार आहे. तर स्टोरेज करण्यासाठी ह्या गाडीच्या पलीकडे एक बॅरल दिसत असेल 100 लिटरचं, तर त्याच्यात आपण ते स्टोरेज करून ठेवणार आहे आणि फवारणीद्वारे आणि स्प्रिंकलरच्या साह्याने देणार आहे. स्प्रिंकलरचं एक जुगाड करण्याचा प्रयत्न करतो आहे, तर त्यावेळेस तुम्हाला ती पण सिस्टीम दाखवून. पण आज हे विशेष म्हणजे एकदम चांगल्या पद्धतीचं वर्मीवॉश मला बघायला मिळालेलं आहे. तर चला मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद.